33 जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. आता पाहूयात त्या संदर्भातल्या बातम्या. राज्यात आज ग्रामपंचायतींची रणधुमाळी. राज्यातील 2,359 ग्रामपंचायतींसाठी मतदान, 130 सरपंचांच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काठेवाडी गावात 16 जागांसाठी मतदान. महायुतीमध्ये असलेली राष्ट्रवादी आणि भाजप काठेवाडीमध्ये आमने सामने. अजित पवारांच्या मातोश्रींनी काठेवाडीमध्ये केलं मतदान, तर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, दादांच्या मातोश्रींनी केली इच्छा व्यक्त. वाटत सर्वांना की दादानीच व्हावं व्हावेत, तर शेवटच आता माझं 86 आहे ना, त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखतच मुलांनी मुख्यमंत्री व्हावं. आता इच्छा पूर्ण होणार आहे कुणाच्या की सांगता नाही. सुनेत्रा पवारांकडून काठेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान. तब्येत बरी नसल्यानं अजित पवार मतदानाला गैरहजर, तर काठेवाडीमध्ये आमचा विजय निश्चित, सुनेत्रा पवारांचा विश्वास. काठेवाडीमध्ये मतदान होत आहे, इतर ठिकाणी मतदान जसं होणार आहे तसं काठेवाडीमध्ये पण मतदान होणार आहे. राष्ट्रवादीचा विजय हा नक्कीच आहे आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांनाच की किती उत्साह आहे सगळीकडे भरलेला, त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता आपण मतदान करूया, वेळ नाही. राज्यात जरी भाजप आणि खर तर आपला राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत, इथं मात्र थेट लढत दिसते. लढत एकतर्फीच आहे आपल्याला, आपल्याला माहिती आहे अनेक वर्षापासून इथे राष्ट्रवादीचंच प्राबल्य आहे आणि राष्ट्रवादीच निवडून येणार आहे हे निश्चित आहे. अमरावती जिल्ह्याच्या कार्ला गावातील मतदान केंद्रावर राडा. मतदान केंद्राच्या कक्षामध्ये उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये वाद, पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. कोल्हापूरच्या चिंचवड मतदान केंद्रावर वाद, दोन गटाचे उमेदवार आणि मतदान प्रतिनिधी भिडले, पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. रस्त्यामध्ये उभे असताना टोळक्याचा हल्ला. बारामतीच्या काठेवाडीमध्ये पैशांचं वाटप, भाजप पॅनल प्रमुखाचा अजितदादांच्या पॅनलवर आरोप, पैसे वाटले म्हणता तर मग पुरावे द्या, माजी सरपंचांचं प्रत्युत्तर. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये 61 सार्वत्रिक ग्रामपंचायत तर 7 रिक्त झालेल्या ग्रामपंचायतीसाठी मतदान, मतदारांचा चांगला प्रतिसाद.